संसदेची पोटनिवडणूक जाहीर न झाल्यामुळे कोणाच्या तरी पोटामध्ये गोळा उठलेला आहे. आता मुजरा करून विधानसभा आणि लोकसभा एकत्र व्हावी यासाठी कोणीतरी हात जोडत आहे असा टोला जयंत पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना नाव न घेता मारलेला आहे. पाहूया बातमी. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाही. जाहीर होतील 2-4 दिवसात. जाहीर झाल्या नाहीत म्हणून कुणाच्या तरी पोटात गोळा उठलेला आहे. धक्का बसलेला आहे. आता पाया पडायचं चालू आहे. काही करून विधानसभेबरोबर लोकसभा घ्या असा मुजरा घालून त्या ठिकाणी सांगायचं आणि विनवण्या करायचं काम चालू आहे. त्याचबरोबर हातात बॅट झालेले येते म्हणून कोणी धोनी होत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर कोणी आमदार आणि खासदार देखील होत नाही असा टोला जयंत पाटील यांनी सातारा येथे झालेल्या राष्ट्रवादी मेळाव्यात मारला आहे. पण मी एकच सांगतो, हातात बॅट धरायला आली म्हणजे कोणी धोनी होत नाही. हातात बॅट धरायला आली म्हणून कोणी धोनी होत नाही. आणि साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडणारा कधी खासदार होत नाही.